नमस्कार इष्टाणू तुमका सगळ्यां प्रिती गोवन डिलाइट्स आमच्या युट्यूब चॅनलार स्वागत असा करया वटलाव पांचं गरम गरम भज्यो हाका थोडी लोक अजवान पणांज अजवन सुद्दां म्हणटा पावसा दिसांनी चाये वांगडा गरम गरम खावपाक कोणाक नाका जाय चला तर आज आम्ही ववा भज्यो करून पळोवया हांगा हांवें ताज्यो वटलांची पानां घेतले हा आम्ही ववाची पनां आणि अजवॅनची पानं सुद्धा म्हणतात ही पानं बरे बरेपैकी उदकांशी धुवून घेतल्या ही पानं खूपशी लोक तरेकवार मेडिसिनाक सुद्धा वापरतात ही खूप हेल्दी असतात भजे तर खावपा खूप म्हटल्या खूप रुचीक लागतात आता आम्ही हे वटलावची पानं बरी बारीक चिरून घेऊन जाय सगळ्यात पहिली आम्ही ह्याचा डेड असे काढून उडोया आणि ती आम्ही जाता तितली लांब पातळ शिनून घेऊया असे त्याचे बारीक पातळ कुडके करून घेऊया जितली पातळ जातले तितले खावपाक खूप रुचीक लागतले हे पया अशे पद्धतीन ते आम्ही बारीक चिरून घेऊया आणि उपरांत हांवें हांगा दोन मोटे कांदे लांब असे उभे चिरून घेतल्या हे आम्ही हातून घालून घेऊया उपरांत हांवें एक वाटी बारीक चिरलेली ओली कोथमीर घालून घेतला हातूंत हांवें तीन जित्यो मिरसांग्यो बारीक चिरून घातल्या आणि आमी हातूंत एक चम्मच जिरे घालून घेऊया आणि एक बावल आमी हातूंत बेसन पीठ घालून घेऊया बेसन पीठ चड घालप ना उपरांत हातूंत आम्ही एक चम्मच हळदीचो पिठो घालून घेऊया आणि एक चम्मच मीठ घालून घेऊया हातूंत आमी एक चमच मिरसंगेचा पिठो घालून घेऊया आणि उपरांत तातून थोडेशे उदक घालून ते बरेपैकी आमकां मिक्स करून जाय ते अशे तरेन बरे मिक्स जाय चड पातळ जायना जाता तितले दाट जाय आमी पोया अशा करून घेऊया अशे पद्दतीन मिक्स जातकच ते आम्ही उपरांत थोड्या वेळाक लागून सायडीन दवरया उपरांत कायलीन आम्ही जितले भज्यो भाजपा खातीर तेल उपकारतले तितके पुरती आमी तेल घालून घेऊया डीप फ्राय किंवा शेलो फ्राय करपाक जाय सो आमी तितके पुरती तेल घालून घेऊया तेल गरम जातक आम्ही एक एक करून भज तेलान सोडून घेऊया आणि पाच मिनटां लागून भाजून घेऊया पाच मिनटा उपरांत ती दुसऱ्या आम्ही अशी सवका सगळं भजी परतून घेऊया आणि परत एकदा पाच मिनटां लागून ती बरी आम्ही भाजून घेऊया ती बरेपैकी भाजून जातक तगळ्या मागीर आम्ही सवका दुसऱ्या प्लेटीन काढून घेऊया अशे तरेन ती काढून घेऊया आणि हे अशा पद्दतीन आमच्यो ह्यो बॉटलाच्या पांचं भज्यो खावपाक तयार असा ही खूप म्हटल्या खूपच रुचीक लागता आनी खूप हेल्दी आसा ही रेसिपी तुम्ही मुद्दम एकदा करून पयात जरी तर तुमकां ही रेसिपी आवडली जाल्यार प्लीज टू नॉट फर्गेट टू लायक शेअर अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल अशीच एक नवी रेसिपी घेऊन परत मिळूया टील देन कुक विथ जॉय अँड शेअर विथ लव मोग आसूं आणि देव बरे करू